हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मॉम अँड मी. सगळीकडे खूप जोशाचं उल्हासाचं वातावरण आहे. अर्थातच रामलल्ला यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे 22 जानेवारीला. त्याच्यासाठी सगळीकडे घरं सजवले जात आहे, पूर्ण गावच्या गाव सजवले जात आहे, मंदिरं सजवले जात आहे. सगळीकडे अगदी उत्साहाचं वातावरण आहे आणि तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आम्ही तर घरावर लाईटिंग वगैरे टाकलेले आहेच, भरपूर असं डेकोरेशनही करतो आहे, हळूहळू एक एक काम करतो आहे. आणि आज मी दाखवणार आहे आमच्या गावामध्ये कशा पद्धतीची सजावट चालू आहे आणि कशा पद्धतीची सजावट झालेली आहे. भरपूर काम झालं आहे आणि भरपूर काम अजून बाकी आहेत. सगळीकडे भगवे झेंडे लावले गेले आहेत रामांच्या नावाचे आणि सगळीकडे रांगोळ्या काढल्या जात आहे. खूप सुंदर सुंदर अशा रांगोळ्या काढल्या जात आहे. आणि आतापर्यंत आपण दिवाळीपेक्षाही म्हणजे मोठा उत्सव हा साजरा होणारच आहे, अर्थातच त्यात शंकाच नाही. आणि दिवाळीपेक्षा मोठा असं की आपण दिवाळीला फक्त घरावर लाईटिंग टाकतो, आपण आपल्या घरापुरतं सजावट करतो, पण आता तसं नाही. आपण प्रत्येक मंदिर सजवतो आहे, प्रत्येक गल्ली बोळ्यामध्ये सजावट चालू आहे आणि प्रत्येक गल्लींमध्ये भगव्य झेंडे लावून भरपूर अशा पताका लावल्या जात आहेत. प्रत्येक गल्लीमध्ये लाईटिंग लावलेले आहे आणि ती कशा पद्धतीची लाईटिंग लावली, कशी सजावट झाली आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते. हे बघा, आज आमच्याकडे खूप सुंदर असं अयोध्या मंदिरची रांगोळी काढलेली आहे. बघा, खूपच सुंदर अशी अयोध्याची राम मंदिराचं ही खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. त्यात खूप सुंदर असे परफेक्ट कलर भरलेले आहेत आणि झेंडाही आहे बघा मंदिराच्या वरती. आणि आजूबाजूला खूप सुंदर असं नाव टाकलेलं आहे, सजा दो घर गुलशनचा, मेरे घर राम आए हे. खूप सुंदर असं टाकलेले आहे. ही बघा ही रांगोळी, तुम्ही बघा, मी तुम्हाला पूर्ण हे बघा, सजा दो घर को गुलशनचा, मेरे घर राम आए हे, असं ती टाकते. अजून नाव म्हणजे काम चालूच आहे अजून रांगोळीचं. खूप सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या आहे. आणि ह्या तर रांगोळ्या आहेतच रांगोळीचे कलरचे, आणि त्याहीपेक्षा वेगळं असं रात्रीचं वातावरण दिसतं इथे. आता ही दिवसाचंच आहे म्हणजे संध्याकाळी मी हा व्हिडिओ केलेला आहे. रात्री म्हणजे पूर्ण घरांवर पूर्ण गल्लींमध्ये लाईटिंग टाकलेले असल्यामुळे इतका सुंदर देखावा आहे. तर तो रात्रीचा देखावा माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला बघता यावा याच्यासाठी मी खूप सुंदर असं व्हिडिओ केलेला आहे. तर राम मंदिराच्या 22 जानेवारीला प्रत्येकाने आपल्या दारापुढे रामाची, सीताची आणि अयोध्या मंदिर, तुम्हाला जसं शक्य होईल तशा रांगोळ्या काढा, दिवे लावा, खूप सुंदर असं सजावट करा. आम्ही तर करणार आहोतच, करतो आहे. आमचंही घरावर लाईटिंग वगैरे आम्ही टाकलेली आहेच आणि आमच्याकडे इतकी सुंदर सजावट झालेली आहे. रात्री मी जेव्हा व्हिडिओ करायला म्हणजे मी प्रत्यक्ष फक्त बघायला गेल्यानंतर ते डेकोरेशन बघून मी अगदी म्हणजे मंत्रमुग्ध झाली. अरे वा, किती सुंदर असं डेकोरेशन, किती सुंदर अशी लाईटिंग आहे. बघितल्यानंतर मग मी यांना म्हटलं, अहो चला ही जी शूटिंग आहे मी माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीलाही दाखवेल, त्यांनासुद्धा समजू दे की प्रत्येक गावांमध्ये कशी सजावट होते. माझ्या यूट्यूब फॅमिलीला ह्या सुंदर अशा डेकोरेशनपासून, एक सुंदर असे जे देखावा आहे याच्यापासून वंचित नको राहायला माझी फॅमिली यूट्यूबची. त्याच्यासाठी मी गाडीवर बसूनच ही शूटिंग केलेली आहे, कारण गाड्या चालूच असता पूर्ण शूटिंग दाखवायची म्हटलं म्हणजे गाडीवरूनच दाखवता आली असती. हे बघा, ही खूप सुंदर अशी लाईटिंग लावलेली आहे. आणि तुम्ही खाली बघा, खाली पेंटिंगच्या रांगोळ्या काढल्या आहे आजूबाजूला आणि मध्यभागी, ज्याच्यावरून गाड्या जरी गेल्या तरी कोणीही म्हणजे खराब करू शकत नाही, ती रांगोळी खराब होणार नाही. पाऊस पडू दे, गाड्या जाऊ दे, तरी खराब होणार नाही अशा इतक्या सुंदर पेंटिंगच्या रांगोळ्या काढलेल्या आहे. कदाचित तुम्हाला दिसत असेलच, खूप सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या आहे. खरंच आमच्या इथे खूप सुंदर अशी सजावट झाली. मला वाटतं प्रत्येक गावाला अशी सजावट झालेलीच असणार आहे आणि ज्याच्याकडे अशी सजावट झालेली आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की टाका. तर अशी लाईटिंग तुमच्याकडेही टाकलेली असणार आहे त्यात शंकाच नाही. हे बघा, खूप सुंदर अशा पेंटिंगच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत
आम्ही थोडी गाडी स्लो केली आहे तुम्हाला दिसेल याच्यासाठी, कारण तिथून भरपूर गाड्या वापरत आहेत, त्याच्यामुळे मला अशी स्पेशल अशी शूटिंग करता नाही आली. खूप गर्दी पण होती आणि प्रत्येक गल्लीमध्ये तुम्ही बघू शकता की आमची कशी लायटिंग लावलेली आहे. खूप सुंदर असं वातावरण झालं आहे, अगदी मंत्रमुग्ध झालो आहे. आपण दिवाळीपेक्षाही मोठा सण हा साजरा होतो आहे आणि आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत. खरंच खूप आनंदाचा टाईम आहे हा आणि सगळ्यांनी अगदी उत्साहात हा साजरा करा. तर आमच्याकडचं हे डेकोरेशन, हे सजावट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने डेकोरेशन झालं आहे, कशा पद्धतीने सजावट झाली आहे, तुम्हीसुद्धा आजूबाजूला तुमच्या घरावर अशी लाइटिंग टाकलेली आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जय श्रीराम. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की नक्की सांगा. जय श्रीराम.